पन्हाळा गडाशेजारील पावनगडावर चारशे सहा तोफ गोळे सापडलेत स्वराज्य कार्य या संस्थेच्या टीमने पावनगडच्या वतीनं गडावर दिशादर्शक फलक लावण्याचं त्यासाठी खोदाई करताना हे तोफ गोळे सापडले असून ते शिवकालीन असल्याचा दावा करण्यात येतोय ध्यास एकच माझ्या थोरल्या धाकल्या धन्याचे चरणकमल ज्या ज्या ठिकाणी पडले तो प्रत्येक चिरा संवर्धित करायचा हे ब्रीद घेऊन स्वराज्यकारी या संस्थेच्या माध्यमातून दुर्गराज रायगडासह राज्यभरातील पंधराहून अधिक गडांवर संवर्धनाचं काम करण्यासाठी तरुणाई कार्यरत आहे त्या त्या गडाच्या नावानं या टीम गड स्वच्छतेसह गडावरील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी श्रमदान करतात याचाच भाग म्हणून पन्हाळ पावनगडाच्या संवर्धनाचं काम टीम पावनगडच्या वतीनं सुरू आहे या टीमच्या वतीनं पावनगडावर आज दिशादर्शक फलक उभारण्याचं काम सुरू होतं या कामासाठी गडावरील महादेव मंदिरासमोर दिशादर्शक फलकासाठी खड्डा खोदण्यात येत असताना अवघ्या अर्ध्या फुटावर तोफेचे गोळे सापडलेत याच ठिकाणी खोदकाम केलं असता तब्बल चारशे तोफगोळे इथं सापडलेत या ठिकाणी आणखी तोफगोळे सापडण्याची शक्यता आहे पुरातत्व विभागानं त्यादृष्टीनं प्रयत्न करण्याची गरज आहे दोन वर्षापासून या ठिकाणी गडसंवर्धनाचं काम करणाऱ्या या टीमने आज दिशादर्शक फलक लावत असताना महादेव मंदिरासमोर एक खड्डा काढायचा प्रयत्न केला बोर्ड लावण्यासाठी आणि खड्डा काढत असताना एक साधारणतः अर्ध्या फुटाच्या अंतरावरती त्यांना दगडीत तोपगोळे मिळाले दगडीत तोपगोळे मिळाल्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी उत्खनन केलं साधारणतः तीन बाय तीनचा खड्डा काढला जसे तोपगोळे मिळत गेले तसे तर याच्यामध्ये साधारणतः अडीचशे ते तीनशेपेक्षा जास्त तोपगोळे मिळालेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर अजूनही तोपगोळे त्याच्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत ही माहिती आम्ही पुरातत्व विभाग वन विभाग आणि महसूल विभागाला कळवलेले आहे पुरातत्व विभागाचे आणि वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी इतर आलेले आहेत आता या पुढील आम्हाला जे तोफगोळे सापडले ते आम्ही त्यांच्या ताब्यात देतोय आणि त्याच्यानंतरची जी कारवाई करतील आज टीम पावनगडच्या संवर्धन कामावेळी सापडलेले तोफगोळे पुरातत्व विभागानं ताब्यात घेतलेत